फ्रेंडशिप झाली या अरुणासोबत तो समोर येतं, बाकीचे आत्ता पण आतमध्ये दडू ना, फक्त हार आला. मोर पण आतमध्ये गेला, युजलेस मोर. हरण सुद्धा पाहिले, मोर सुद्धा, चांगली कोंबडे पण दिसले. फक्त कमी आहे तर वाघाची, आतापर्यंत बिबटा दिसला नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले ओम नम शिवा, हर हर महादेव. आशा करतो तुम्ही सगळेच लोक सुखी असाल. आज आपण निघालो तळवासाठी. समोर जो आहे तो आहे मोरली गेट. समोर जाऊन एक साईडला लावावं लागेल का? मोरली चाललो, आधी एंट्री करून घेऊ. मोरली आपण केली आहे आता सध्या गेटवर एंट्री. रोड एकदम नीट अँड क्लीन बनवला आहे, नवीन आहे. आता मी 4-5 दिवसाआधी आलो होतो तेव्हाच रोडचं काम चालू होतं. आजपर्यंत तुम्ही कित्येकदा ताडोब्याला भेट देऊन निसर्गाचा आनंद घेतला असेल, तर परत एकदा माहितीपूर्ण व्हिडिओ बघून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा आनंद घेऊया. चला तर जाणून घेऊया ताडोबा अंधारी प्रकल्पाची माहिती. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ज्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेही म्हटले जाते, हे भारतात अस्तित्वात असलेल्या भारतातील 47 व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. हे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरापासून अंदाजे 150 किमी अंतरावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 1727 चौरस किमी आहे, ज्यामध्ये 1955 साली निर्माण झालेल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. अंधारी वन्यजीवन अभयारण्य 1986 मध्ये स्थापन करण्यात आले होते आणि 1995 मध्ये या उद्यानाचं एकत्रीकरण करून सध्याची ताडोबा अंधारी स्थापन करण्यात आली. ताडोबा हा शब्द ताडोबा किंवा तरू या देवाच्या नावावरून आला आहे, ज्याची या भागातील स्थानिक आदिवासी लोक स्तुती करतात. आणि अंधारी हा शब्द या भागात वाहणाऱ्या अंधारी हा नदीच्या नावावरून आला आहे. एकंदरीत सांगायचं म्हणजे उद्यानात 2 तलाव आणि 1 नदी आहे, ताडोबा तलाव, कुळारा तलाव आणि अंधारी नदी, जी दर पावसाळ्यात भरते. तसेच अंधारी नदी ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अभयारण्यातली नदी असून अंधारी नदीला ताडोब्याची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असेही म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कुलारा, मूलमार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. ताडोबा राष्ट्रीय उद्यान 3 स्वतंत्र वनश्रेणीमध्ये विभागले गेलेले आहेत, म्हणजेच ताडोबा उत्तर श्रेणी, कोलारा दक्षिण श्रेणी आणि मोहर्ली पर्वतरांगा, जी पहिल्या 2 श्रेणीच्या मधोमध आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे ओपन टॉप जिप्सीमध्ये जंगल किंवा टायगर सफारी करणे, लाजाळू आळशी अस्वल, वाघ, जंगली कुत्रे आणि अन्य प्राणी शोधण्याची चांगली संधी या जिप्सीद्वारे केली जाते. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे वनस्पती आणि औषधी वनस्पतीने समृद्ध आहे. ताडोब्याच्या जंगलातील वनस्पती दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी प्रकारातील असून सुमारे 626 चौरस किमी अंतरावर पसरलेली आहे. मनोरंजक वन्यजीवनाचे दर्शन घडवते. वाघ हे या उद्यानाचे मुख्य आकर्षण आहे आणि पर्यटकांना ते अधूनमधून खोल जंगलात किंवा तलावाजवळ पाहता येतात. हे भारतातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे, जे सर्वोत्कृष्ट वाघ पाहण्यासाठी ओळखले जाते. सेम बाकी थांबले पाहतात. थांबायला तर जमणार नव्हतं, पण हरण पाहून थांबावं लागलं. हा इथे एक उभा आहे, बाकी त्याची फॅमिली त्या साईडला तिकडे आणि काही आत्मदे आहे झाडांच्या आत. फ्रेंडशिप झाली या हरणासोबत तो समोर येतो, बाकीचे आत्ता पण आतमध्ये दडू ना, फक्त हार आला.
इकडे पण छोटे छोटे हरिण आणि राईट साईडला तिथे तुम्हाला दिसत असेल तो जो आत्मात चालला तो मोर आहे. पण गाडीच्या आवाजाने सगळे आतमध्ये पडतात. तिकडे त्या साईडला तो जंगली कोंबडा आतमध्ये तिकडे जो आहे तो. मोर पण आतमध्ये गेला. युजलेस मोर. हरण सुद्धा पाहिले, मोर सुद्धा, चांगली कोंबडे पण दिसले. फक्त कमी आहे तर वाघाची. आतापर्यंत बिबटा दिसला नाही. आय होप नशीब असेल तो दिसेल. A few moments later. प्रशील भाऊ अंबादे, मी तुला पाहिलं, तुला पाहून पलटवले. समोर थांबू ते मधात थांबायला जमत नाही ना. हा, नाही ड्रोनचं परमिशन नाही. मी आलो जेव्हा पहिल्यांदा एंट्री घेतली होती ना, तेव्हा त्या मॅडम एकदम स्ट्रिक्टली वागल्या म्हणे ते गोप्रो वगैरे नाही चालत बा इकडे म्हणून. नॉर्मल आम्ही कॅमेऱ्यान पण शूट करतो ना मोबाईल ना, तरी आम्ही त्यांना डायरेक्ट फाईन देतो बा म्हणून. सो मी गाडी यासाठी पलटवली ॲक्च्युअल की मला तो प्रशील भाऊ भेटला आणि तो सुद्धा एक युट्यूबर आहे. अनएक्सपेक्टेड अशी भेट होती ही. तुमचा सुद्धा इंट्रो करून देतो, त्याचा सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे तो आमचा प्रॉपर चंद्रपूरचाच. पण गेल्या 2 वर्षापासून तो इथे नव्हता, म्हणजे तो सध्या तरी पुण्याला वगैरे आहे. भरपूर काही तो एक्सप्लोअर करतो, जसं की रायगड झालं, बरेचसे ठिकाण आहे तिकडचं. तो आतासुद्धा तो आफ्रिकेला जाऊन आला आहे. खूप छान आहे. तर भेटूया आपण त्याला. रस्त्यान जात होतो, कॉन्फिडन्स सहा झाला की अचानक प्रशील दादा भेटले. प्रशील दादा म्हणजे एक आमच्या चंद्रपूर टाउन मध्ये राहतात त्यांनी. ते एक युट्यूबर आहे आणि मला बेसिक इन्फो पण पाहिजे होती कॅमेऱ्याची वगैरे. तर ते एक्सपेक्टेड असे अचानक मिळाले. ठीक आहे. तर मग आता सध्या का प्लॅनिंग काय, म्हणजे तुझं चॅनल जस्ट नवीन आहे? जस्ट नवीन, आता स्टार्टअप केलं आहे आम्ही. ओके. आणि एकच ब्लॉग टाकलाय त्याच्यामध्ये. पुन्हा आता नेक्स्ट ट्रिप आहे उज्जैनची वगैरे, ते वगैरे करू. तर मग आता पूर्ण कंटेंट हा मोटो ब्लॉगिंगचा आहे, ट्रॅव्हलिंग, ब्लॉगिंग आणि ट्रॅव्हलिंग. आणि होत असेल ते काही म्हणजे मिळालं तर ते एक्सप्लोर करू बस तितकं. ओके, बेस्ट 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 विशेष तुला. खूप खूप अभिनंदन आणि कंटिन्यू चालू ठेव, लोक नक्की सपोर्ट करतील तुला. माझं नशीब की मला हो की वाघ दिसला नाही, पण प्रशील दादा मिळाले. त्यांच्याकडून मला बेसिक्स म्हणजे छोट्या बहुत कॅमेऱ्याची मी सेटिंग सुद्धा करून घेतली, काही गाईड घेतले, काही सजेशन्स घेतले आणि खूप छान वाटलं त्याला भेटून. हे बघा तो चालला, बघा जंगली कोंबडा. या गाडी हळू चालवायची असती ना. चला तर एक्झिटचा गेट आलाय. मॅडमचे शिल्लक पैसे द्यायचे होते, त्यांनी जाताना माझ्याकडनं पैसे नाही घेतले कारण की त्यांच्याकडे चेंज नव्हती. तर आता आपण त्यांना पैसे देऊन देऊ. मॅडमचे शिल्लक पैसे उरलेले देऊन दिले मी. पुढे गाडी हळू घेऊन घेतो कारण की हवेचा आवाज खूप जास्त येतोय, थोडा हेल्मेटचा प्रॉब्लेम आहे. मला जाताना म्हणजे जेव्हा माझा नेक्स्ट ट्रिप आहे आता उज्जैनची, जेव्हा मी धंतोली म्हणजे नागपूरला जाताना मी धंतोलीमधून
एक हेल्मेट परचेस करेल, जॉकेट पण घ्यावं लागेल, बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहे, पुन्हा स्टार्टअप चांगला आहे, पुन्हा करायचं आहे. तर गाडी म्हणून म्हणजे हेल्मेटचं थोडं प्रॉब्लेम म्हणून गाडी हळू घ्यावं लागतं. तर आजचा दिवस आणि आठवण तर राहीलच आजचा दिवस, कारण की प्रशिल दादा भेटले आपल्याला. तर आजचा व्लॉग आपण इथंच संपवू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सकाळी जे प्राणी दाखवले मी, हरिण वगैरे, ते सुद्धा तुम्हाला आवडले असेल. काही गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या, वाघ वगैरे सहसा नसतोच येत बाहेर, कारण की त्या सगळ्या गोष्टींना मला तरी वाटतं की एक मुवमेंट पाहिजेत, एक नशीब पाहिजेत. वाघ दिसणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तर बघू नेक्स्ट कधी जर इथे येणं होईल. खास तर पावसाळ्यात इथं खूप छान वाटतं. तर पावसाळ्यात वगैरे येणं झालं आणि अचानक वाघ वगैरे दिसेल तर आपण शूट न टाकू नेक्स्ट याच्यात. पावसाळ्याला तसा वेळ आहे. तर तुम्हाला बोलायचं म्हणजे इतकंच की तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.